नमस्कार खूप खूप स्वागत आहे लक्ष्मी टिप्स अँड ट्रिक्समध्ये तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला एक चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा आहे यानंतर मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडीशी हिंग पावडर घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आता पाणी घालून हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर छान एकजीव करून घेऊया हे बॅटर सुरुवातीला पाणी आधी घालायचं नाही जास्त आधी थोडंच पाणी घालायचं आणि लागली गरज वाटली अशी तरच यामध्ये पाणी घालायचं तर हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी थोडंसं अजून पाणी यामध्ये घालणार आहे आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे बॅटर आता तयार आहे आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तर एक चमचा मी कडकडीत तेल घातलेलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटर छान तयार झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक बारीक चिरलेला टॉमॅटो अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर अजून घातली होती तुम्हाला दाखवायला विसरली कोथिंबीर आपण यामध्ये जास्त घालायची आहे पॅटर आपलं तयार आहे इथे मी आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल लावून पॅन छान ग्रीस करून घेऊया सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं ते मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला हे बॅटर अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि थोडंसं असं बॅटर एक पळी बॅटर यावर घालून अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आपण बेसन ऑमलेट बनवणार आहोत याला बेसनाचे धिरडेसुद्धा म्हणतात खूपच छान लागतं हे जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची भाजी घरात नसेल तर अशा पद्धतीने बेसनचं दीर्ड किंवा ऑमलेट बनवून बघा खूपच छान टेस्ट लागते तुम्हाला भाजीची गरजसुद्धा लागणार नाही आता एका बाजूने शेकल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत शेकून घ्यायचं आहे हे धिरडं किंवा बेसनचं ऑमलेट तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता हे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर किंवा ब्रेडबरोबर तर खूपच छान लागतं याला बेसनचा पोळासुद्धा म्हणतात तर आपला रेडी झालेला आहे अशा पद्धतीनेच मी सगळे बेसन ऑमलेट किंवा बेसन पोळे बनवून घेतलेले आहेत हे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर देऊ शकता किंवा टोमॅटो बरोबर सुद्धा देऊ शकतात हे नुसतेच खाल्ले तरी अप्रतिम लागतात किंवा ब्रेडबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही हे बनवू शकता खूपच छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे झटपट बनते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला असेच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद टेक केअर बाय